तर नमस्कार मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की ग्लोटॉनवालविषयी थोडीशी माहिती, जेणेकरून जेव्हा आपण आता परीक्षेला जाणार आहोत, आता सगळेच 1-1.5 महिन्यानंतर तुमची परीक्षा होणार आहे, तर त्या ठिकाणी तुम्हाला विचारलं जातं, समजा सेकंड क्लास असो किंवा फर्स्ट क्लास असो, ग्लोटॉनवालमध्ये काय काय असतं, किंवा तुम्हाला त्या ठिकाणी ग्लोटॉनवाल स्वतः असेंबल करायला लावतात, तर त्यावेळेला तुम्हाला जर ही गोष्ट माहीत नसेल किंवा कोणता पार्ट कधी बसवायचा हे जर माहीत नसेल, तर त्या ठिकाणी तुम्हाला फेल केलं जातं। कारण की माझ्यासमोर असे खूप मुलं ज्यांना ब्लोडॉनवाल असेंबल करायला लावलं आणि त्यांना जमला नाही, आणि नाही जमल्याच्यानंतर त्यांना सांगितलं की तुम्ही परत पुढच्या वर्षी परत यावेळेस काय तुम्हाला पास करण्यात येत नाही, म्हणजे नाही करू शकत। तर त्यामुळं तुम्हाला या गोष्टी माहिती असायला पाहिजेत की ब्लोडॉनवाल असेंबल कसा करायचा आणि ब्लोडॉनवालमध्ये काय काय असतं। जर तुम्हाला डायरेक्ट नुसतं विचारलं ब्लोडॉनवालमध्ये काय काय असतं तर ते तुम्हाला सांगता आलं पाहिजे, किंवा जर तुम्हाला असेंबल करायला लावला तरी पण तुम्हाला करता आलं पाहिजे। तर मित्रांनो, पहिल्यांदा आपल्या ब्लोडॉनवालमध्ये काय असतं, नंबर एक जे आपण हँडल म्हणतो, हँडल किंवा त्याला चावीसुद्धा म्हटलं जातं, चावी हे इंग्लिशमध्ये झालं आणि चावी हे आपल्या मराठीमध्ये आपण म्हणतो, चावी हे हिंदीमध्ये झालं आणि चावी हे आपल्या मराठीमध्ये म्हणतो चावी। त्यानंतर दुसरा काय आहे, तर दुसरा आहे रॅचेड, त्यानंतर काय आहे पिनियन, आणि त्यानंतर काय आहे सीट, आणि त्यानंतर दोन्ही सीटच्या मध्ये स्प्रिंग असते। तर या मित्रांनो, आणि यानंतर हे सगळं बनून यामध्ये बाहेरून ही पूर्ण बॉडी, आणि या बॉडीमध्ये पूर्ण या गोष्टी बसवलेल्या असतात। मग त्यानंतर कॅप आली, त्याचे लॉक मतलब म्हणजे नट आले, कॅप आली, ग्लँड आली, तर या गोष्टीचा एवढा काही विषय नाही, कारण की बॉडीवरली गोष्ट सांगायची गरज नाही, पण त्यामधले आतमधले काय काय कॉम्पोनंट असतात, कोणकोणते पार्ट असतात हे तुम्हाला सांगता आलं पाहिजे। आणि आता मित्रांनो, ह्या एक एक पार्ट आपण पाहूया की कसा असतो। तर मित्रांनो, या ठिकाणी पहिल्यांदा हँडल, हँडल म्हणजे काय, याच्यावरती तुम्ही ब्लोडाऊन देताना कधी पण पाहिलंच असेल की हे असं एक हँडल असतं आणि त्याला एक असं मतलब म्हणजे एक लॉकसारखं असतं, ते या वॉलच्या मध्ये बसताना या आपण हँडलला फिरवलं की आपला वॉल ओपन किंवा क्लोज आपल्याला करता येतो। ह्या हँडलचं एक प्रामुख्य आहे की हा हँडल चालूमध्ये निघत नाही, रॅचेड अँड पिनियन जो वाल आहे त्या वालचं चालू जर आपण वाल ओपन केला तर ओपन वाल असताना हँडल निघत नाही, आणि वाल क्लोज केला तर त्यानंतरच हे हँडल आपण बाजूला काढू शकतो, असं एक त्याचं रचना आहे। तर मित्रांनो, नंबर दोन काय आहे, रॅचेड। तर रॅचेड कसं आहे, तर रॅचेड जे आहे आतमधल्या साईडनं असं गोल आहे, म्हणजे हे हा मोकळा भाग आहे, एकदम हा मोकळा भाग आहे, यामध्ये काहीही नाही, आणि यानंतर याच्या बाहेरून बाहेर साईड एक अशी आहे, आणि त्यानंतर या साईडला याचं जे एक या ठिकाणी आपण काय म्हणतो त्याला एक गिअर बनवलेले आहेत, खाचा खाचा जसं असतात, जसं दोन गिअर फिरतात एकमेकांना लागून, असे दोन गिअर जेव्हा फिरतात तेव्हा त्यामध्ये जे खाचा असतात ना, तसेच खाचा याला असतात, आणि त्या खाचानुसारच हे ओपन आणि क्लोज होण्यामध्ये याची प्रोसेस होते। तर त्यानंतर आपण पुढे पण पाहूया की कशी होते। तर पिनियन, तर पिनियन कसा असतो, तर हा पिनियन असा उभा लावलेला असतो, हा आहे पिनियन, आणि हा जो पिनियन आहे या पिनियनच्या टोक्यावरतीच हे हँडल बसतं, म्हणजे पिनियनला फिरवण्यासाठी, आणि या पिनियनलाच या ठिकाणी असा एक गिअर बनवलेला असतो ज्याला असे दात्रे असतात, एक तुम्हाला एक एक्झाम्पल म्हणून मी दाखवत आहे या दात्र्या, आता यावरती काय मला व्यवस्थित बनवता येत नाहीत दात्र्या, पण त्या हिशोबाने हा गिअर असतो, आणि या गिअरच्या जे दात्रे असतात हा गिअर आहे तर यामध्ये फिट होतो, हा असा यामध्ये फिट केलेला असतो असा उभा, आणि जेव्हा आपण इथे हँडल लावून याला फिरवतो तेव्हा हा या पिनियनचा गिअर फिरतो, आणि या पिनियनच्या गिअर फिरल्यामुळं या आणि याचा एक सेटिंग असते,
तर पिनियनचा गेअर फिरवला म्हणजे एक तर पुढं सरकणार, एक तर मागं सरकणार, म्हणजे ओपन आणि क्लोज. जेव्हा ही पाठीमागं सरकतं तेव्हा वाल ओपन होतो, आणि जेव्हा हे पुढं सरकतं म्हणजेच जेव्हा वालला आपण फिरवतो, पुढं फिरवतो, तेव्हा हा क्लोज होतो, आणि वापस फिरवतो खोलतो तेव्हा हा मागं सरतो. आणि जे काय आपलं वालची इनलेटची सीटवर बसलेलं आहे, सीट क्लोज झालेली आहे, इनलेटचं तोंड क्लोज झालेलं आहे, हे ओपन होतं आणि यामधून आपलं ब्लो डाऊन वॉटर जे आहे ते बाहेर पडतं. तर हा झाला रॅचेट, हा झाला पिनियन, जे की रॅचेट ऑपरेट करतो पिनियन, आणि हँडल पिनियनला ऑपरेट करतं. आणि त्यानंतर जे रॅचेट आहे तो पिनियन हा रॅचेट ऑपरेट करतो. त्यानंतर जे आहे तर सीट, सीट कशी असते हे आपण पाहूया. सीट असते तर सीटला अशा दोन्ही साईडने ही प्लेट असते, यामध्ये अशी एक खाच असते बनवलेली, आणि या साईडला पण सेम अशी, मतलब म्हणजे दोन अशा प्लेट असतात, आणि या दोन प्लेटमध्ये एक स्प्रिंग असते. तर ही स्प्रिंग असते, आणि जेव्हा आपण ही जी सीट आहे, तर हा जो भाग आहे तुम्हाला मोकळा, हे आतमधला जो भाग आहे, यामध्ये ही स्प्रिंग टाकायची आहे, आणि दोन्ही साईडनं ह्या सीट जे आहेत त्याच्या दाबून बसवायचे आहेत याच्या दोन्ही साईडने. समजा आता या ठिकाणी हा जो रॅचेट आहे तो, समजा हा रॅचेट आहे, तर मी सीट टाकणार आहे, तर पहिल्यांदा याच्यामधून स्प्रिंग टाकणार, आणि दोन्ही साईडने जी माझ्याकडे सीटच्या प्लेट आहेत या, तर एक या साईडने धरणार, एक या साईडने धरणार, आणि असे दाबून त्यानंतर मी वालच्या सीटच्या ठिकाणी मी या रॅचेटला बसवणार. तर अशा प्रकारे ही सीट बसवून रॅचेटला, रॅचेटसोबतच सीट बसवून आपल्याला त्या वालमध्ये बसवावी लागते, आणि त्यानंतर आपल्याला हा पिनियन बसवायला लागतो, आणि पिनियनच्या नंतर आपण हँडल बसवतो. तर अशा प्रकारे हे याचे पार्ट आणि त्याचं वर्किंग जे असतं ते अशा प्रकारे असतं, जेणेकरून तुम्हाला त्या ठिकाणी जर बसवायला लावलं तर तुम्हाला बसवता आलं पाहिजे किंवा सांगता पण आलं पाहिजे. तर या ठिकाणी आपण बघू की क्रमवार क्रमनुसार कसं होतं याचं. नंबर एक, ही वालमध्ये सीट आहे, तर ही बसली या वालमधली सीट. तर समजा या ठिकाणी जो आपण रॅचेड म्हटलो, तर हा आहे या ठिकाणी बसणारा रॅचेड, आणि हे त्याचं बाहेर आलेलं हँडल, आणि यानंतर इथं उभा बसला पिनियन. पिनियनचे ह्या हे घेर आहेत, आणि या ठिकाणी आपली जी आहे चाबी, ज्या याला फिरवते. तर पहिल्यांदा म्हणजे हा वाल मी तुम्हाला खालच्या साईडनं काढून दाखवला, जर वरच्या साईडनं काढा तर व्यवस्थित आणखी दिसेल, पण या ठिकाणी जागा नाही आपल्याला. तर पहिल्यांदा सीट बसते, तुम्ही लक्षात घ्या कसं कसं बसतं. तर पहिल्यांदा आपण रॅचेट घ्यायचा, रॅचेटमध्ये सीट बसवून घ्यायची, सीट बसवून घेतल्यानंतर ते सीट आणि रॅचेट व्यवस्थित त्याच्या होलवरती तुम्हाला लावायचं आहे, ज्या ठिकाणी त्याचं इनलेटचं म्हणजे बसवण्याची जागा आहे त्या ठिकाणी बसवायचं आहे. ते बसवल्याच्या नंतर एक कॅप असते वरती बॉडीची, ते कॅप बसवायची. कॅप बसवल्याच्या नंतर तुम्हाला हा पिनियन त्यामध्ये टाकायचा आहे. जेव्हा तुम्ही हा पिनियन त्यामध्ये टाकाल, तर व्यवस्थित तुम्हाला तो फिरवून बघायचा आहे की रॅचेट ऑपरेट होतो का पिनियनने, व्यवस्थित गिअर एकमेकांना बसलेत का, फिट बसलेत का, तर हे बघायचं आहे. त्यानंतर वरतून आणखीन एक कॅप असते, ते कॅप टाकल्याच्या नंतर वरून तुम्ही ह्या चाबी जे काही आपण हँडल म्हणतो ते लावून त्याला ऑपरेट करू शकता. तर या पद्धतीने याची असेंब्ली केली जाते. तर मित्रांनो, असे आहे की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला तुम्ही लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा, आणि जर तुमचे कोणी मित्र असेल तर त्यांच्यासोबत पण शेअर करा, आणि जर तुमचे काही आणखीन प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही लिहून पाठवू शकता, त्यावर पण आपण काय असेल ते सोल्युशन काढू.